बदलापूर घटनेनंतर राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता पुन्हा अशीच एक धक्कादायक बातमी वाशिम जिल्ह्यातून समोर येत आहे. रिसोड शहरातील एका 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरीकडे नायगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नायगाव पूर्वच्या एका खासगी शाळेत कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या 16 वर्षीय विधी संघर्षित बालकाने 7 वर्षीय चिमुकलीवर 5 ते 6 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी दुसऱ्या वर्गात शिकत असल्याचे समोर आले आहे. संबंधित कॅन्टीन चालक मला त्रास देत असल्याची तक्रार पीडित मुलीने शिक्षिकेला केली. तर तिसरीकडे मुंबईत ओशिवारा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटना पुन्हा एकदा मुंबई शहर हादरलं. येथे एका 37 वर्षीय सुरक्षा रक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. रक्षकच भक्षक ठरण बनल्याची ही घटना संतापजनक आहे. आता वाशिम नायगाव सह मुंबईत घडलेल्या अत्याचार घटनेवरून समाजाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.